काँग्रेसच्या वतीनं आज भाजपचे अनुराग ठाकूर यांच्या विरोधामध्ये जोडे मारो आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आलाय. अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधी यांची जात विचारल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. त्या विरोधात आज काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करत अनुराग ठाकूर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांचा देखील निषेध यावेळी व्यक्त करण्यात आला. भाजपच्या लोकांनी आपली जात दाखवली आहे, अनुराग ठाकूरचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत, कारण हे लोक जाती धर्मांमध्ये वैर निर्माण करण्याचं काम करतायत. देशाच्या सर्वोच्च अशा सभागृहामध्ये राहुल गांधींना आपली जात विचारण्यात आली आहे, या गोष्टीचा आम्ही जाहीररित्या निषेध करतो. भाजप सरकार जातीयवादी आहे, भाजप सरकारचे मंत्री सुद्धा जातीयवादी आहेत. सभागृहामध्ये जात विचारल्याबद्दल त्या खासदाराला निलंबित करावं अशी आंदोलनकर्त्यांनी मागणी केली आहे. काल संसदेमध्ये भाजपाचे जे सांसद आहे, भाजपाचे जे खासदार आहे अनुराग ठाकूर, देशाचं सर्वोच्च असं सभागृह आहे जे संविधानावरती चालणारा असं सभागृह आहे, सर्वोच्च सभागृहामध्ये खासदार निवडून देतात जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी, परंतु देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये भाजपाच्या जातीवादी खासदारांनी अनुराग ठाकूर यांनी श्री खासदार राहुलजी गांधी यांना त्यांची जात विचारली आणि देशाच्या संविधानावरती चालणाऱ्या सभागृहामध्ये राहुल गांधींना त्यांची जात विचारणं हे खरंच निषेधार्थ आहे. आणि भाजप सरकार वारंवार जातीवादी असल्याची उदाहरणं आपण बघतोय. भाजप सरकार जातीवादी आहे, भाजप सरकारचे खासदार सांसद मंत्री जातीवादी आहे, आणि या भाजप सरकारचा आणि भाजप सरकारच्या त्या जातीवादी खासदाराचा आम्ही तर काँग्रेस पक्ष महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने निषेध करतो. आणि त्या खासदाराचं सर्व संविधानिक याच्यावरती चालणाऱ्या सभागृहामध्ये जात विचारल्या प्रकरणी त्या खासदाराला निलंबित करावं अशी आमची त्या स्पीकर कडे मागणी आहे. दीक्षा पवार, जिल्हा अध्यक्ष महिला काँग्रेस.